सर्वांना सूचना आहे, मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा आपल्या सर्वांचा काही मनोज दादा धरंगे पाटील यांचा सभास्थळावरती आगमन झालंय. एकदा सगळ्यांनी हात उंच करा, हात उंच करा आणि टाळ्यांचा कडकडाट करा. ज्यांच्या हातात फुले त्यांनी आता टाळ्या वाजवायची घाई करू नका, जोरदार टाळ्या वाजवा. आणि कोण आला रे कोण आला, मराठ्यांचा वागाला ही घोषणा अगदी कुठपर्यंत पोहोचली पाहिजे याचा अंदाज लागला नाही पाहिजे. कोण आला रे कोण आला, मराठ्यांचा वाघ आला ही घोषणा आपल्याला द्यायची आहे. समोरची गर्दी कमी करा आणि मोगावकरांनी जेवढं शांततेत सुंदर स्वागताचं आयोजन केलंय त्या स्वागताचा त्यांना आनंद घेऊया. म्हणून सोबतच्या सर्व मंडळींना तरुण बांधवांना विनंती आहे, थोडीशी गर्दी कमी करा दादांच्या पसनी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पाहिजे तसा आवाज येत नाही, आठेगाव फुटा परिसर आहे, जोरदार आवाज आला पाहिजे. म्युझिक प्लीज बंद करा. मी विनंती करतो ग्रामस्थांना आपण शिव छत्रपतींच्या पूजनासाठीचा हार वरती उपलब्ध करून द्यायचा आहे. मी आदरणीय संघर्ष योद्धा गरजवंत मराठ्यांचा वाली आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांना विनंती करतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा. स्वागत करता है.
गरजवंत मराठ्यांचा लढा उभारणारे संघर्ष योद्धा मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोजबा दरांगे पाटील यांचा अंतापूर वाली निवडुगा लांबरवाडी सुपा कुसळत सौतारा सावरगाव आणि बाकीची सगळी गावं काही माग चित्रात गेलेली आहेत ती सगळी आठेगाव पुट्टा परिसर एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे आपल्या सर्वांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांच्या हितासाठी आपला प्राणही धोक्यात घालणारा आपला लाडक नेतृत्व आदरणीय दादांचं पुन्हा एकदा ताळाबजून स्वागत करायचं आहे. प्रत्येक वादळ पेलं मी यानंतर एक घोषणा देऊ आपण लढेंगे जीतेंगे दादांना विश्वास द्यायचा प्रत्येक माणूस आता जरांगे पाटील बनलाय लढेंगे जीतेंगे हात उंचावून हात उंचावून लढेंगे जीतेंगे लढेंगे जीतेंगे आरक्षण मराठ्यांना मिळायला लागलं ही संधी आणि या संधीचं मराठ्यांना आता पूर्ण करणं गरजेचं
ही जर सगळी पुन्हा गेली आणखी 2-4 फेर आपल्या बरोबर होती. म्हणून सगळ्यांची शांतपणाची भूमिका घ्या आणि सावध व्हा. ही राजाची संधी घालू नका. आता आहेत निवडणुका, याच्यात विपरून जाऊ नका. कारण हिरा नादात पुन्हा आपल्या फौजा फेऱ्या बरोबर होती. हे एक एकत्र मोठं होईल म्हणून आपल्या करोडो लाखो एकरांना उत्तर पडायला जावं लागलं. देकरांच्या वाट्याला संघर्ष हे येऊ देऊ नका. आणि आपण आहे तोपर्यंतच आपल्या लेकरांना आपल्याला आयुष्याचं केंद्र सूर्यास्तपर्यंत आरक्षण मिळवून द्यायचे. आता पाठीमागे संघर्ष ठेवून आपल्याला नाही द्यायचे. लेकरांच्या डोळ्यावर सावळीचं छत्र घेऊन जायचं. त्यामुळे राजकारण येणारे जाणारे आपल्या बऱ्याच लोकांना राजकारणाचा नाद लागला. आकाश कार्य झाल्याचं जात वाटणारे, जातीचे लेकर वाटणारे, तुम्ही जितक्या ताकदीनं तुमच्या नेत्याचं काम करायला लागले तितक्या ताकदीनं जर जातीचं केलं तर आपली जात इथून पाठीमागे सुधारली. आला तरी नाच थोडा आणि आयुष्याचं आरक्षण मराठा नांगरसाठी मिळून द्या. विनंती करणं माझं काम आहे. तिने सगळ्या पक्षाच्या मराठ्यांना करतो. नाही आले तर मी खमी आहे, मी मराठ्यांना मिळवून देणार. एक लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या नेत्यासाठी जर काड्या करायला लागले तर तुमच्या आयुष्यात मराठी काढी लावतील. आयुष्यात तुम्हाला गोळा लागू देणार. हा जातीचा प्रश्न असतो. तुम्ही जर जातीच्या बाजून उभा नाही राहिले, तुमच्या देशाच्या बाजून जर उभा राहिले तर आयुष्यभर मराठी तुम्हाला बोलायला लागू येणार. तुम्ही आमच्या लेकरासाठी नाईक म्हणल्याच नंतर तुमचे सुद्धा आम्हाला काय करत. तुमच्या सगळ्या पिढ्या आमच्या गोरगरीब मराठीने मोठे केले. 70 वर्षापासून जे जे या राज्यात कष्ट झाले त्या पक्षाचे सगळे नेते मोठं काम माझ्या बापदाद्या मराठींनी केले. त्या दिसण्याचं परत नाही लांब जाऊन तिकडे चाललंय धोरणाने आमचं चालू नये. आता शिकणे आल्या हो शांत केले पुन्हा खवळीशी माझ्या पुरात टाकू. आधीच बऱ्याच जणांना गावात येऊन द्या नाही मी बरं सावरी तर मला माहिती मी यांना कसं सावरी तर यांना नसतो हो म्हणून सर त्यांनी काय करता नाही आता बरं तुम्ही ही वेळ आपल्या समाजाच्या पाठीशी उभा राहण्याची. उगत पूजेचा भाव तोडणी येणार नाही. घर कुलात येणार नाही. राजाला सगळे आता काही येईल काही येईल नेमका तुमचा मला आरक्षण पाहिजे. आणि कोण म्हणतो एक घर कोणी तुम्ही नाही म्हणलं मिळत नाही आणि तो आहे बरं हसा म्हणतो वाटत नाही. एवढा मला समाज आहे दुसरी अशा कशांवर घ्यायचा दुसऱ्याला घेणार का पाहिजे ना. आपली जाती आपल्या जातीचे लेकर आहेत ते मोठे होणार आहेत येणार नाही घर कोण देणार त्याच्या काय तुझं कसं होत त्याच्या 10% बायको
माझ्या जातीला कोण करत आहे झाला तिला सत्तर वर्ष झाला माझ्या जातीवर आणण्यास सत्तर वर्ष बस ना त्यांनी जिथे गेला आता तुम्हाला की करायचं आहे आमची असो आमची आमच्या विरोधात करणार टीव्ही आमच्याच विरोधात येणार पाप केलं माझ्या जातीला काही माझ्या गोडगडे म्हणे चढायचं नाही का याच्यासाठी तुम्हाला मोठं केलं आम्ही आमच्या मताच्या जीवनात मोठ्या झाला तुमच्याकडे मोटरसायकल होती आता दोन मुली तिला येणार राहूया तालुक्यात किंगाव त्यांनी 46 आणले 140 आणले नव्हते हे म्हणजे दर म्हणून एक मुली एक येत नसतो त्यांनी 146 घरभर आणले मग नवाची बघा कुठं गेला आपला म्हणले दुसऱ्या नसतं आम्ही गोष्टी म्हणून तुम्हाला सांगतो काही गरज नाही घर बोलायची राज्याची आणि केंद्राची सुविधा आहे हिंमत कोणात नाही राहते कोणी वाढी ना त्याच्यावरच मोडचे त्याच्यात लाल गराव झाला जे वाढी त्याच्या मग ते आमदार असं मंत्री असं ते खासदार असं नाही तर तिकडे तहसीलदार असं नाही तर ती व्यवहार आता आपण एक नव्हतो आपण आता आपण एक आपली जाती एक झाली आता आता काय घ्यायचं असं म्हणजे कोणा पहिले देऊ एखादे बारीक बारीक असते त्याच्या आणण्या करते त्याचे एकत्र मोठे झाल्यावर मग ठेवले बाई आम्हाला घरी असतो जात एक नव्हती कोणी उठायचं आमच्या वडा लावायचा आता आमचे जात मोठी एक झाली आता वडा बोडा नाही आड येऊ नको छान असलं तर असे पंचायत ठेवून पाणी प्यायचं तर मिळायचं नाही झालं गेलं आता आमच्या लेकराला शाळा जाताना त्रास आमच्या लेकराला गावात हिंसा त्रास तुमच्या या लेकरातले मोठे असले आमच्या आजोबाजूने म्हणून तुमच्या एखाद्या जिल्ह्यात असते आमच्या आजोबाजूच्या जिल्ह्यात येत म्हणून होळ गेला करतो मला तो इच्छा आमचे नाही हो तो असले तर की जीवन त्याला नाही राहिले आमचे मी जीवन सायच वाटते आता मी मला आणण्या होऊ देत नाही शब्द आहे मात्र मला असं केलं पण तुम्हाला एक सांगतो कोणाला पाय नाही लावायचा ती मराठीची संस्कृती नाही कोणाला पाय लावायचा लावायची सहन करायचं आपल्याला पाय लावला आपण आणलेल्या लाईचा दूध पेलं नाही प्रत्येक आपणच आणण्याचे सेवन करायचं मला यासाठी येतो मला म्हणजे गुढीत वरचा धमकी फमकी नसते आपल्याशी लढ आली काय लढत नाही माझ्या घर आले मला म्हणले मला बघायचं
कुणाच्या एका समुदायाच्या विषयाचं आज पाहून टाका आपण घेतलं का? कुणाचा एक टाका तुम्ही काही घेत आपली पाच मित्र जेवले तिथं सांगणारा सुद्धा आपल्याजवळ फक्त आपण थोडं मित्र खातो ते एकत्र जेवण कुठे हे सापडेल आपली जबाबदारी. आपल्याला जमीन मोजून मिळाले तुमची दोन एकर पहिली आणि तीन एकर हरवली होती ती इथे शासनानं महसूल आपल्याला दिलेली मोजणी करून दिली पण ज्याच्याला तीन एकर मिळाली त्या म्हणाचं ही विशेषकर भांडण होईल जमल आमचे असो आमचे एकदम उपस्थित म्हणाले साधारण पाच एकर आहे पूर्ण क्षेत्रातल्या तीन एकर तो खातो त्याला सत्र उपस्थित आहे आणि माझे आमचे असतो तुम्ही स्वर सांगा मग एकदा चौशीला जोडले आमचं आहे शेकडो वर्षापूर्वीच्या नदी सापडल्या शेकडो वर्षापूर्वीच्या मराठा आरक्षणात असल्या मग इथे मराठी आणि मराठी कोणाकडून बोलते पक्ष आता तुझा अर्थ तिथे झाला कोकणामध्ये खातो तो मोठा म्हणजे तो निरपूर मोठा म्हणजे तरी सात मोठी होणार आहे किती वर्षापासून आपल्या घोर गरीबांच्या लेकरा अन्याचरण करते आई बाबाने कष्ट करून लेकर शिकवायचे आणि आई बाबाने स्वप्न पाहिजे माझ्या वाट्याला आलेला कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला नाही आलं पाहिजे म्हणून रात्र दिवस कष्ट करून लेकर शिकवायचे आणि आरक्षण आणलं लेकर लेकरा म्हणायला लागले एक टक्का म्हटलं तर लेकर घरी व्यक्ती यायला लागले लाखांना लेकरा मराठ्याचे सुशिक्षित लेकरा म्हणून पडले आई बाबाने उत्सव म्हणून लेकर शिकले या आरक्षणात काही नाही त्याचा स्वप्न पूर्ण झाला लेकरा आत्महत्या करायला लागले इथून पुढच्या काळात मराठ्याच्या लेकराची आत्महत्या झाली नाही पाहिजे म्हणून रात्र दिवस संघर्ष करतो इथं घराघरातला मराठ्याचा पूर्ण स्वीकारला पाहिजे म्हणून आणि तुम्ही मात्र तुमच्या नेत्याच्या बाजूने बोलता बाकी सगळ्या जाती आपल्या जातीच्या बाजूला बोलते नेत्यास मी ओबीसीतून आरक्षण मागायला नंतर मी पुढे तयार झाली माझ्या विरोधात बोलणार टोळीचा लोकांना मी एवढा येतो तो मला मी युवक देत होतो ओबीसी विरोधी पक्षाचे केले टोळी बंद कोणी फरार झाली त्याचे सगळे ते मला पैशाचा टायर बऱ्याच इकडे गेलो
आता मग तो नाही नादी लागायचं त्याचे मला लाग ना त्या रोड ला इकडची माझा रोड जायची मी पाहिजे मंत्री पुन्हा माहेरला आला नाही त्याला तसं आता म्हणला ना आंतरवाली जाय मला कारण मी माझं कुटुंब बाजूला सांगेल आठ नऊ महिन्याला उघड्यात मी श्रमाला मायबाप मानले आणि श्रमादाशी ज्या श्रमादाला मी मायबाप मानलं त्या श्रमादाशी गटारी करणारी पहिलाच माझी नाही मला त्यांनी मग काय करावं त्याला उठवलं मी एक दिवस घटाप्र झालं नाही रोखा मला माझ्या समाजासोबत इमानदारीनं काम करतो माझ्या समाजाला
माझी निष्ठा आहे, मी समाजाला मायबाप म्हणलेली या समाजाला दैवत म्हणतो, काही चुकी माझी अमेरिकेतलं काही सरकार आणलं तरी मी आठवली. तुम्ही जर मला राज्यातूनच रिकार्ड केलं तर मी दुसऱ्या राज्यातले इकडचे मारले तिकडं बोलले तिकडं पडते राहील तर मला सुट्टी ना शहाणे असला तर माया नाही गेला मला तुमच्या मनाला द्वेषामुळे तुम्ही मराठ्यांवरती हल्ले घडून आणले, लाखो मराठ्यांच्या पोरांवर केसेस केल्या, तुमचा मराठा द्वेष उघडा पडला. नसता मराठा कधीच भाजपाच्या विरोधात नव्हता, कधीच नव्हता. जर मराठा भाजपाच्या विरोधात असता तर गेल्या वेळेस 106 आमदार त्यांना निवडून दिलेच नसते. तुम्ही आमच्या लोकांवर अन्याय करणार, तुम्ही आमच्या खोट्या केसेस मध्ये पोरं गुतवणार, आमच्या आई बहिणीवरती गोळ्या चालवणार, बारीक बारीक लेकरांच्या पोटात आणि पायात गोळ्या घालणार, बंदुकीच्या तस्यानं आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदाड्या चिंदाड्या केल्या. मराठा नायक बसणार. तुमच्या या मराठा द्वेषामुळं आज इतकी वाईट वेळ आली त्यांच्यावर की मोदी साहेबाला महाराष्ट्र सोडता आला. आणि हे करायची वेळ फक्त ह्या 4-5 यांच्या राज्यातल्या भाजपाच्या नेत्यामुळे त्यांच्यावर वेळ आली. नसता एका राज्यात 88 उमेदवार तरी एका टप्प्याचे, आपल्याकडे फक्त 48 5 टप्प्यात निवडणूक, 5 टप्प्यात त्यांना मोदी साहेबाला जाणायचं. मोदी साहेब इथं ठामांडूनच बसले, महाराष्ट्र सोडून इथे त्याने सतत पडले सगळ्यांना भेटतो जगता करायला. ही वेळ फक्त त्यांच्या स्थानिकच्या 4-5 नेत्याला बदलायचं झालं. नसता मराठा कधी त्यांच्या बरोबर त्यांच्या काही चुका झाल्या, त्यांच्या तोंडात प्रत्येक शब्द असाय ओबीसीच्या मताची गरज आहे, मराठ्याच्या मताची नाही. आणि मराठा येत असे तुम्ही येतच लिहिजे, एक होत नव्हते त्यामुळे तुम्हाला कुणी द्यायना, आम्ही टोले खायचो कुणाची, पण आम्ही बाजू लावून धरली. आम्ही आता आले मराठी एक आणि त्यांच ऐ बुळबुळ हे पोटे असे बेकार आहेत ना, एक खाली जागा असून पुढं बसले चला. याच्यासाठी मी सरकारला म्हणतो मराठ्यात नदी लागू ना ते म्हणले इथंच असं करा लागलं तर मुंबईत गेलो काय करते म्हणलं तुम्हीच बघायला. त्याने त्या धाका धाका वाशीतच सगळं मिटिलं, मराठीचे कुठे लय करा त्यांना मुंबईत. मी जायच्या आधी ते आजच माझ्याने फोन केले, मलाच तयार असता नाही राहिला. त्यांना जर म्हणलं नाही व्ही आय पी गल्ली आहे 2 घंटे अंघोळ करायचं म्हणते, एक जण हाटला पुढे त्या बसने भात शिजायला टाकला 2 घंटे झाले आता भातच शिजाणार. हे फक्त त्यांच्या द्वेषामुळे नसतं, आपण त्यांच्या कधी विरोधात नव्हतो, असण्याचं कारणही नव्हतं. आता आपल्या आई बहिणीवरती हल्ला झाला, अन्याय मराठ्यावर झाला, आरक्षण यांनी दिलं नाही म्हणून मी त्यांच्या पक्षाला त्यांच्या नेत्याला बोललो, मराठ्याला बोललो का तुम्हाला लागत काय बोलू. मी बोललो तुमच्या जातीचा आरक्षण मिळणार तुम्हाला तुमच्या पोरांना, लेकरं होणार गरिबांचे मोठे देत नाही म्हणून मी पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला बोललो. तर हे सगळे आमदार तिकडून झाले, ते म्हणले आमच्या नेत्याला बोलला त्याला आठवत का मला. अरे बाबा तुला या जातीनं मोठं केलंय,
तसं पक्ष नाही आणि पक्षाला बाप मानण्याऐवजी जातीला बाप मानायचं शिका. कारण ह्या लोकांनी तुमच्यासाठी खूप संघर्ष केला ना. 70 वर्षात जेवढे नेते झाले त्यांचे सगळ्यांचे माझ्या बापदाद्यांनी आयुष्य भर कॉम्प्लेट किती केले त्यांनी यांना मोठे केले. कधीतरी तुम्ही आमच्या कामाला येता म्हणू आज आमच्या लेकराला गरज आहे तुमची. सर तुम्ही एकही आमच्या मदतीला यायला तयार नाही. आज आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आज आमच्या बाजूने बोलायचं सोडून तुम्ही पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलायला लागला. कोणतं आरक्षण दिलं तुम्ही म्हणून